जातीय हिंसाचार विधेयकातल्या तरतुदी नेमक्या काय आहेत ते एकदा पाहूया. पूर्ण नाव जातीय हिंसाचार प्रतिबंधक नियंत्रण आणि पीडित पुनर्वसन विधेयक 2005 असं या विधेयकाचं नाव आहे. यामधल्या तरतुदी अशा आहेत, कायद्यामध्ये दंगलींना अटकाव आहे त्याचं नियंत्रण आणि पीडितांना तातडीनं मदत मिळावी अशी तरतूद आहे. राज्यातला कोणताही विभाग जातीय दृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असणार आहे. जिल्हा मॅजिस्ट्रेट किंवा सरकारनं नियुक्त यामध्ये जमावबंदी, शस्त्रास्त्र जमा करण्याचे आदेश देणं, छापे टाकणं यासारखी कारवाई होऊ शकते. जातीय दंगल पसरवणाऱ्यांना सध्याच्या कायद्याच्या तुलनेमध्ये दुप्पट शिक्षेची तरतूद या नवीन कायद्यामध्ये असेल. या कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन केली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे दंगलींमध्ये बळी पडलेल्या किंवा नुकसान झालेल्यांना दोषींकडून भरपाई देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर जातीय तणाव, मदत आणि पुनर्वसन समित्यांची स्थापना होईल. जिल्हास्तरीय समितीमार्फत पीडितांना एकूण भरपाईच्या किमान 20% रक्कम तातडीनं मिळू शकेल. आणि जातीय दंगली नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही उपाय योजण्याचा अधिकार हा राज्यांना मिळणार आहे. हे आहेत आक्षेप. यामुळे सध्याच्या कायद्यानुसार अवैध असलेले काही मार्ग वापरण्याचा अधिकारही सरकारला मिळेल. आणखी एक आक्षेप असा आहे, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये जातीय दंगल नियंत्रणाच्या सर्व तरतुदी असताना हा नवा कायदा कशासाठी असा एक आक्षेप आहे. योग्य पावलं उचलण्याची अधिकाऱ्यांची तयारी नसेल तर हा कायदा बिनकामाचा ठरू शकतो. राज्य सरकार आणि जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्या तक्रार प्राधिकरणांना समान अधिकार असणार आहे. यामुळे एकाच विभागात दोन अधिकारी होऊन पेच निर्माण होऊ शकतो असाही एक आक्षेप या विधेयकावर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.